आज कराड या ठिकाणी सातारा जिल्हा बळीराजा शेतकरी संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी केलेल्या आहेत। आज या ठिकाणी सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून आमच्या संघटनेचे जुने सहकारी आमचे विश्वास जाधव यांची आम्ही सातारा जिल्हा अध्यक्ष म्हणून निवड केली। त्याचबरोबर आमचे सहकारी किरण गोडसे सातारचे यांची आम्ही सातारा जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून बळीराजा शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी म्हणून निवड केली। आजच्या बैठकीमध्ये सातारा जिल्ह्याच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी या ठिकाणी केलेल्या आहेत। सर्व तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष या सर्वांच्या निवडी या ठिकाणी केलेल्या आहेत। आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक उत्तमन्ना खबाले यांची आम्ही जिल्हा उपाध्यक्ष म्हणून निवड या ठिकाणी केली आहे। आजच्या बैठकीला आमचे प्रदेशाध्यक्ष मान्य बीजी काका पाटील हे या बैठकीला उपस्थित आहेत। त्याचबरोबर लाडे मावशी म्हणून आहेत आमच्या या कराड तालुका अध्यक्ष म्हणून महिला आघाडीचे अध्यक्ष या ठिकाणी आम्ही त्यांना केलेलं आहे। अशा पद्धतीनं आज नव्या जोमानं या ठिकाणी काम करण्यासाठी नवीन एक फळी आम्ही या सातारा जिल्ह्यामध्ये तयार केली आहे। आपण पाहताय की आज राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल शेतकऱ्यांच्या पूर्णपणे विरोधात धोरणं राबवत आहे। आज शेतकऱ्याच्या बाजूने कोणीही आवाज उठवाय तयार नाही। आज राज्यात वेगवेगळ्या शेतकरी संघटना सुद्धा आहेत, परंतु या शेतकरी संघटना कुठल्या तरी पक्षाच्या सरकारच्या बांधिलकी पत्करल्यामुळे आज त्या शेतकऱ्यांच्या बाजूने आवाज उठवत नाहीत। परंतु बळीराजा शेतकरी संघटना ही शेतकरी संघटना पूर्णपणे स्वतंत्र काम करते। कुणालाही आम्ही बांधील नाहीत आणि कुणाच्या दबावाखाली आम्ही काम करत नाही। येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना कशा पद्धतीने योग्य पद्धतीने न्याय देता येईल यासाठी आमची बळीराजा शेतकरी संघटना काम करणार आहे। आज ऊसाचा प्रश्न आहे, विजेचा प्रश्न आहे, दुधाचा प्रश्न आहे, परंतु याच्यावरती शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही। म्हणून आम्ही रस्त्यावरची लढाई लढण्यासाठी आजच्या बैठकीमध्ये नवीन जोमाच्या तरुण कार्यकर्त्यांना संधी देऊन आम्ही येणाऱ्या काळामध्ये शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय थांबणार नाही हे या ठिकाणी